बोलो बोलो सौरभ गाड़ी, सौरभ संतोष गाड़ी, बांधन पोईनाड, बांधन पोईनाड चा संतोष गाड़ी, माफ करा सौरभ गाड़ी अपना वॉलेट या ठिकाणी आमच्या एका रसिक प्रेक्षकाला मिळालेला आहे, कबड्डी प्रेक्षकाला मिळालेला आहे, इमानदारी त्याने आणून दिले. आपण इथे कुठे असाल तर ते घ्या, या ठिकाणून आपला कलेक्ट करायचं. धन्यवाद. पंचांना एक विनंती आहे, दोन्ही संघांना विनंती आहे, मित्रांनो आपण बकलाईनवरती उभं करा. तत्पूर्वी एक छोटासा आपल्याला गोड कार्यक्रम करायचा. मित्रांनो, अनेक दिग्गज खेळाडूंचा भरणा असलेल्या खरं ही स्पर्धा एक मानाची स्पर्धा. मागच्या अनेक वर्षापासून एकच नियम असतो, तो म्हणजे 16 संघ, आणि 16 संघ या जिल्ह्यातले नामवंत आणि दिग्गज असे संघ, या दिग्गज संघातले दिग्गज खेळाडूंचा खेळ आपल्याला या विभागातल्या रसिक प्रेक्षकांना पाहता यावा, आणि म्हणून या मंडळाकडून या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. आपल्याला वर्षीचा प्रो कबड्डीचा एक दुसरा स्टार खेळाडू बेंगलोर बुल्स या संघाचं ज्यांनी नेतृत्व केलं, तो राष्ट्रीय खेळाडू अर्थात महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा आणि उजवा मध्यरक्षक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे असा मयूर कदम. मित्रांनो, जोरदार चाळ्या उच्च गदरामध्ये आपण मयूर कदमसाठी आपण त्याचं कौतुक करायचंय. मी संकेत राऊळ, अनिल मानकर, नितिलेश पाडेकर, आपल्याला विनंती आहे, चला सुनील मानकर, आपल्याला विनंती आहे. मयूर कदम एका गुणी खेळाडूचा या ठिकाणी आपण सन्मान सत्कार करायचा. धन्यवाद मयूर, आपण या ठिकाणी आलात. या स्पर्धेमध्ये आपण 4 चार लावलेत आमच्या विभागातल्या रसिक प्रेक्षकांना. आपल्या दर्जेदार खेळासाठी आपल्याला आमच्या मंडळाकडून भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभ. हॅलो 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 नक्कीच आज पूर्ण नवतरुणांचा भरणा आपल्याला या गणेश क्लब पुरण संघामध्ये पाहायला मिळतं. आज भारत पाटील नसतील, आज त्रिशूल ठाकूर मात्र असेल मैदानामध्ये, आपल्याला एक धारदार चढाया पाहायला मिळतील. या देखील खेळाडूंनी अनेक मैदानं या रायगड जिल्ह्यामधील नामवंत मैदानं त्रिशूल ठाकूर या नावाने गाजवून सोडलीत असा गणेश क्लब पुरण संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू यावेळेस रिक्त असते माघार घेतो. त्याला प्रत्युत्तर असेल जर्सी नंबर 9 रोहित फाळके. हे देखील ह्या अक्षी नागा विभागातील एक जबरदस्त कीर्तिवंत नाव आहे. चढाईंच्या जोरावर नवतरुण खेळाडू अनेक या विभागामध्ये देखील जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी नंबर 5 बघूया यावेळेस किती कितपत प्रयत्न केले जात आहेत. नक्कीच रसिक माय प्रेक्षक वर्ग, तुम्ही बोललेली प्रत्येक गोष्ट आमच्या चांगल्या प्रकारे लक्षात असते, कारण आज तुम्ही आहात म्हणूनच आम्ही आहोत. मात्र यावेळेस सक्सेसफुल ठरतोय राहुल मुजावर, एक जबरदस्त चढाई बहादर, जबरदस्त वेगवान. त्याला प्रत्युत्तर असेल जर्सी नंबर 8
हा देखील एक नवोदित खेळाडू आहे. चांगल्या प्रकारे श्रीवर्धन येथे झालेल्या स्पर्धेमध्ये आपल्या धारदार सडांच्या जोरावर आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवणारा हा जर्सी नंबर 8 खेळाडू होता. ज्यावेळेस यशस्वी होतोय कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी कमी. प्रत्युत्तर असेल पुन्हा एकदा राहुल मुजावर. सह्याद्रीच्या कडे कपारी नाद भवानी गाजे. सह्याद्रीच्या कडे कपारी नाद भवानी गाजे आणि हृदयात शिवबा आणि काळजात शंभू राजे. खऱ्या अर्थाने हृदयामध्ये छत्रपती शिवरायांना आणि काळजामध्ये संभाजी महाराजांना आपण घेऊन फिरणारे महाराष्ट्राचे मावळे. अनेक झंझावत या मैदानामध्ये आपण पाहायला मिळाली. त्यांपैकीच एक हा असेल त्रिशूल ठाकूर. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकलचा प्रयत्न केला गेला आणि 3 गुण मात्र.
अंकित खोत आपल्याला विनंती आहे आपण लगेच स्टेजवर चलायचं. अंकित खोत, अनिल मानकर आणि अंकित खोत आपल्याला विनंती आहे आपण लगेच व्यासपीठाकडे चलायचं. हा आपण पहिल्या फेरीतील अंतिम सामना या ठिकाणी ह्याची देई आणि ह्याची डोळा पाहतोय. तर तदनंतर आपण लगेचच दुसऱ्या फेरीला अर्थातच उपउपांत्य फेरीला सुरुवात करणार आहोत. तर क्वार्टर फायनलचा पहिला सामना आहे श्री चिंतामणी बंदर विरुद्ध मिडलाईन कर्जत. श्री चिंतामणी नागाव बंदर विरुद्ध मिडलाईन कर्जत हा आपल्यासाठी पहिला पुकार. आणि थर्ड रेट तिसरी चढाई यावेळेस असेल सडपातळ मांज्याचा हा जर्सी नंबर 14 नौका खेळाडू जेरबंद केला गेला जबरदस्त पकड. त्याला प्रत्युत्तर असेल थर्ड रेड यावेळेस ऍडव्हान्स टॅकल. राहुल मुझावर असेल पुन्हा एकदा चढाईसाठी. 6-1 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. बोनस गुण ऑन असेल एक चांगल्या प्रकारे ओव्हर किक मध्यरक्षकाला टिपण्याचा प्रयत्न झाला मात्र अयशस्वी.
प्रत्युत्तर पुन्हा एकदा त्रिशूल ठाकूर। जर्सी नंबर एक, एक मजबूत बांध्याचा अनेक वर्ष या कबड्डी क्षेत्रामध्ये अनुभव असलेला खेळाडू त्रिशूल या ठिकाणी। यावेळेस त्रिशूल सारख्या खेळाडूला तुम्ही ॲडव्हान्स टॅकल कराल तर मात्र तुमच्या वाट्याला यश येईल याची ग्वाही तुम्ही स्वतः देखील देऊ शकत नाही आहात। मध्यांतर होतोय, पूर्वार्ध होतोय, दुसरा पुकार देतोय श्री चिंतामणी नागाव बंदर विरुद्ध मिडलाईन कर्जत आपल्यासाठी दुसरा पुकार, आपण सज्ज रहा। तिसरा पुकार या ठिकाणी आपल्याला मिळता क्षणी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। श्री चिंतामणी नागाव बंदर सज्ज रहा। त्यानंतर महत्वपूर्ण सत्कार घेणार आहोत या विभागातील यथोचितरित्या राणे यांना सन्मानित करायचं आहे। मंडळाच्या वतीने आपला यथोचितरित्या या ठिकाणी येत आहे करायचा। या ठिकाणी जबरदस्त व्यक्तिमत्व मान सन्मान केला जातोय मंडळाच्या वतीने, स्वीकार व्हावा हीच विनंती असेल। आता मात्र जर आपण गुणतालिका पाहायला गेलो तर तब्बल 9 गुणांची आघाडी असेल ती अर्थातच गणेश क्लब उरण संघाकडे। चांगल्या प्रकारे खेळ आपल्याला नवतरुणांचा पाहायला मिळतोय, पूर्णतः नवीन अवस्थेमध्ये असेल उरणचा संघ। आता त्रिशूल ठाकूर या चालू मोसमामध्ये जबरदस्त फॉर्मात आपल्याला पाहायला मिळतोय। तर कबड्डी म्हणजे काय आहे? अहो कबड्डी म्हणजे श्वास आहे, कबड्डी म्हणजे ध्यास आहे, आणि कबड्डी म्हणजे या खेळाडूंच्या जीवनाचा प्रवास आहे। कबड्डी म्हणजे या खेळाडूंच्या जीवनाचा प्रवास आहे असा कबड्डीचा खेळ आपल्याला एक रंजक स्वरूपामध्ये पाहायला मिळतात। ह्या अनेक जबरदस्त लढाया आता आपल्याला दुसऱ्या फेरीमध्ये अर्थातच सेकंड राऊंड क्वार्टर फायनलमध्ये पाहायला मिळतील, त्यानंतर सेमीफायनल, मग मेगा फायनल होईल। साडेसाठी असेल रोहित फाळके मात्र रिक्त असते, माघार घेतोय। त्याला प्रत्युत्तर जर्सी नंबर 17 अर्थातच ज्या खेळाडूने महाराष्ट्र राज्य संघाचं 2 वेळा प्रतिनिधित्व केलं, रायगड जिल्ह्याचं 9 वेळा प्रतिनिधित्व केलं, आणि बेंगलुरु बुल्स सारख्या संघामध्ये प्रो कबड्डीच्या खेळामध्ये आपल्याला हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय। या रायगडचा वंडर बॉय म्हणून ज्याची संबंध महाराष्ट्रामध्ये ओळख असा एक जबरदस्त खेळाडू मयूर कदम असेल यावेळेस चढाईसाठी। मात्र कोणत्याही प्रकारे प्रयत्न नाही, रिक्त असते माघार।
पुढील आपल्याला दुसऱ्या फेरीतील पहिला सामना खेळायचा आहे. सडेसडे असेल फाळके जर्सी नंबर 9 एक एक्सपिरियन्स खेळाडू बघूया. यावेळेस मात्र ऍडव्हान्स टॅकल फोरवर चढायचा मानस असेल. 5-1 आता मात्र समीकरण असेल. प्रयत्न चांगला आणि रोखला गेलाय. जबरदस्त टीम वर्क आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रत्युत्तर असेल त्रिशूल ठाकूर. प्रांगणामध्ये आता मात्र वेळ कमी असेल आणि मुजावर याला मात्र चढाईसाठी असेल हा नौका खेळाडू. जर्सी नंबर 14 बघूया किती गुणांची लयलूट करतोय. जर चांगल्या प्रकारे एखादी फट्टी आली तर मात्र सामन्याला कलाटणी मिळेल. मात्र बोनस गुण समाधान मानावं लागतंय. प्रत्युत्तर दाखल असेल. थर्ड रेड तिसरी चढाई. जर हा लोणाचा बोजा परतवला तर मात्र या सामन्याने एक चांगल्या प्रकारे कलाटणी देऊ शकेल. मात्र मैदानामध्ये मयूर कदम अजून देखील असेल. त्रिशूळ संधी